आज नागपुर जिले के ग्राम पंचायतों के चुनाव नतीजे घोषित होने हैं। इस विषय पर राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि इस चुनाव में महाविकास अघाड़ी के सर्वाधिक उम्मीदवार चुनकर आएंगे। इससे पता चलेगा कि महाराष्ट्र की हवा का रुख किस ओर है, यह पता चलेगा। यह पहली बार है कि सत्ताधारी निराश है, उन्हें पता है कि उनकी हार निश्चित है। सगळीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि महाविकास आघाडीचे ग्रामपंचायती अधिकारी सगळी माहिती मिळाली। सत्ताधारी हकबल पहिल्यांदा दिसत आहे। सत्ताधारी या सगळ्या निवडणुकांमध्ये इतके हकबल आहेत की कोणता कोण या निवडणुकीमध्ये कोणाचं लक्ष पाहिलंच नाही आणि यांची कामगिरी उडाल्यासारखी परिस्थिती राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांची झालेली आहे। आणि यातून लोकांचा जो कल आहे, विश्वास आहे, तो नक्की तुमच्या काही काळामध्ये त्याला स्पष्ट होतो। आणि महाराष्ट्रामध्ये वारे कुठल्या दिशेनं वाहत आहे ते दिशा या निकालातून काही काळ असेल ना काही अंशी स्पष्ट होईल असं मला वाटतं। आगे ओबीसी के मुद्दे पर उन्होंने कहा है कि मैं छगन भुजबल के वक्तव्य से सहमत हूं। ओबीसी वर्ग की 50-60% जातियों के लोगों के पास ना तो खेत जमीन है ना घर है, ऐसे में उनकी स्थिति खराब है। सरकार की नीति की वजह से ओबीसी वर्ग के आम व्यक्ति का भी नुकसान ना हो, इसकी ओर सरकार ने ध्यान देना चाहिए। यातील अनेक जातीला अजून अनेक म्हणजे ओबीसीच्या 50-60% जातीला एक बिघा जमीन सुद्धा नाही, एक बिघा स्वतःच घर नाही। त्यांना कुठल्याही इतके वर्ष झाले, त्यांची परिस्थिती ओबीसीमध्ये राहून सुधारलेली नाही। त्यांना अनेक योजनांचा, कारण ओबीसीचा काही योजनाच नाही, त्यांना फायदाही नाही। त्यामुळं ओबीसी वर्ग समोरण्याचा दुर्लक्षित होता। आता जे आहे पुन्हा त्यामध्ये इतके भर पडेल, आता कोणाच्या वाट्याला काय मिळेल, बळी तो कान बळी, जो मोठा असतो तो घेऊन जातो, जिसके हात में लाती उसकी भैंस, सीधी बात आहे। यामध्ये सामान्य माणूस तो उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, हेच भुजबळांचं म्हणणं आहे।